पुरी तालुक्यातील शेकडो आदिवासी शेतकऱ्यांनी आपल्याला न्याय हक्कासाठी मंत्रालयावर पायी मोर्चा काढला आहे. हा मोर्चा ठाणे जिल्ह्यातील शहापूर आणि आज भिवंडी तालुक्यात पोहोचणार आहे. इगतपुरी तालुक्यातील भावली, चिंचले, आवळखेड यांसह काही आदिवासी गावातील शेतजमिनी काही दलालांनी विक्री करून आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतजमीन बेकायदेशीर बळकावल्या आहेत. शेतजमीन परत मिळाव्यात म्हणून गेल्या 2011 पासून इगतपुरी तालुक्यातील पीडित आदिवासी शेतकरी बांधव भूमाफियांवर व दलालांवर कारवाई व्हावी यासाठी शासन दरबारी आंदोलन करीत आहे. त्या पीडित शेतकऱ्यांना अद्याप न्याय मिळालेला नाही असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी थेट मंत्रालयावर मोर्चा काढला आहे. हा मोर्चा ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात पोहोचला आहे. बेकायदेशीर बळकावलेल्या आदिवासींच्या शेतजमीन परत द्या व भूमाफियांवर गुन्हे दाखल करा या मागण्यांचे फलक आंदोलकांच्या हातात आहे. या मोर्चात शेकडो आदिवासी शेतकरी सहभागी झाले असून महिला व वृद्धांचा सहभाग लक्षणीय आहे. सलग पायी निघालेला मोर्चा कसारा घाटाच्या पुढे आला आहे. मुंबईच्या आझाद मैदानात मोर्चा स्थिरवणार असून मंत्र्यांना निवेदन देऊन आझाद मैदानात काही शेतकरी उपोषण करणार आहे तर काही शेतकरी आत्मदहन करणार असल्याचे मोर्चेकरांनी सांगितले. चला 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 आकाश सहाने, स्वानंद मीडिया, इगतपुरी. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.